नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत काळा मसाला। काही ठिकाणी याला काळा मसाला म्हणतात, काही ठिकाणी काळं तिखट, तर काही ठिकाणी गोडा मसाला, तर काही ठिकाणी काळं मिरचू असंही म्हणतात। भरलं वांगं बनवायचं असेल किंवा कटाची आमटी बनवायची असेल किंवा कोणतीही भाजी झणझणीत बनवायची असेल, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विकतचा किंवा घरचा बनवलेला काळा मसाला वापरला जातो। तर इथे हा मसाला माझी आई बनवणार आहे। जसा माझ्या आईकडून मी मसाला बनवायला शिकले, तसाच तुम्ही पण या रेसिपीमध्ये पाहून शिका आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हा मसाला बनवणं नक्की जमेल आणि मसाला बनवणं किती सोपं आहे ते पण कळेल। तर आज आपण हा मसाला पूर्णपणे घरच्या घरी मिक्सरमध्येच बनवणार आहोत। हा काळा मसाला बनवणं खूप सोपं आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य अगोदर आपण पाहू। तर इथे आपण घेतलेले आहेत 10 ग्राम मेथ्या, त्यानंतर 10 ग्राम काळी मिरी, 10 ग्राम लवंग, त्यानंतर 10 ग्राम चक्रीफूल, त्यानंतर 10 ग्राम जावित्री आणि नंतर 10 ग्राम हळकुंड। इथे घेतलेलं आहे 10 ग्राम सुंठ, त्यानंतर इथे घेतलेली आहे 10 ग्राम मोठी इलायची, 20 ग्राम शहाजिरे, 20 ग्राम दालचिनी आणि 20 ग्राम तेजपत्ता किंवा तमालपत्र, नंतर 20 ग्राम जिरे, 20 ग्राम दगडफूल, त्यानंतर इथे धने एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर हे धने 1/4 किलो आहेत, यातील कचरा वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे। त्यानंतर 1/4 किलो सुकं खोबरं मोठ्या किसणीनी किसून घेतलेलं आहे। तर सुकं खोबरं 2 प्रकारचं असतं, एक डार्क ब्राऊन कलर आणि एक फेंट ब्राऊन कलर। तर आपल्याला इथे काळ्या मसाल्यासाठी डार्क ब्राऊन कलरचं खोबरं वापरायचं आहे। हे अशा टाईपचं खोबरं आपल्याला इथे वापरायचं आहे। त्यानंतर 1/2 पाव म्हणजे 125 ग्राम तेल आणि 125 ग्राम मीठ इथे आपण घेतलेलं आहे। मी सर्व इन्ग्रेडियंटची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पण पहा। त्यानंतर आपण इथे 1/2 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे। लवंगी मिरची ही खूप झणझणीत असते म्हणून आपण इथे घेतलेली आहे। जर तुम्हाला कमी तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही 1/4 किलो लवंगी मिरची आणि 1/4 किलो बेडगी मिरची घेऊ शकता। तर इथे आपण या मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत। मिरचीचे देठ काढते वेळी तुम्ही ग्लोव्हचा वापर करू शकता किंवा जर तुम्ही हातानेच मिरचीचे देठ काढणार असाल तर दोन्ही तळ हाताला कोणतंही कुकिंग ऑइल लावून मग मिरचीचे देठ काढल्यानंतर हाताची आग होणार नाही। तर अगोदर आपण एक कढई घेऊन त्यामध्ये आपल्याला जे साहित्य कोरडं भाजून घ्यायचं आहे ते अगोदर भाजून घेऊ। तर इथे अगोदर धने भाजून घेऊ। त्यासाठी एकदम मंदाचेवर किंवा मध्यमाचेवर कंटिन्यू हलवत आपण हे धने भाजून घेणार आहोत। तर हे धने आपण एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सतत हलवत भाजून घेणार आहोत। धने भाजून झाल्यानंतर त्याला एकसारखा असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। एकदम जवळून पहा, इथे एकदम एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता हे धने बाजूला काढून ठेवून आपण याच कढईमध्ये जिरे भाजून घेऊ। तर इथे आपण जिरे एकदम मंद आचेवर कंटिन्यू हलवत एकदम डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे एकदम डार्क ब्राऊन कलरवर आपले जिरे भाजून झालेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता या कढईतून जिरे बाजूला काढून आपण याच कढईमध्ये शहाजिरे भाजून घेणार आहोत। तर इथे आपण शहाजिरे पण एकदम जिऱ्यासारखंच एकसारखे आणि डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे आपले शहाजिरे डार्क ब्राऊन कलरवर भाजून झालेले आहेत, तर आपण हे बाजूला काढून ठेवू आणि याच कढईमध्ये आपण आता सुकं खोबरं किसलेलं भाजून घेऊ। तर आता इथे सुकं खोबरं भाजते वेळी एकदम मंद आचेवर सतत हलवत आपल्याला हे भाजायचं आहे, कारण खोबऱ्याचा किस कुठे छोटा कुठे मोठा असतो, तर छोटा असलेला किस एकदम करपून जातो आणि मोठा आहे तो भाजत नाही। त्यामुळे एकदम मंद आचेवर आपल्याला कंटिन्यू हलवत हा किस असा ब्राऊन कलर येईपर्यंत, एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या खोबऱ्याच्या किसाला एकदम गोल्डन ब्राऊन कलर आणि एकसारखा कलर आलेला आहे। तर आता हे खोबरं आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता उरलेले मसाले आपण तळून घेणार आहोत। तर आता राहिलेल्या मसाल्यांची क्वांटिटी कमी असल्यामुळे आपण इथे छोट्या कढईमध्ये ते तळून घेणार आहोत।
तर या कढईत पूर्ण तेल आपण टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगोदर आपण सुंठ तळून घेणार आहोत. तर सुंठ तळते वेळी तेल मीडियम तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी असावी, कारण सुंठ तळल्यानंतर तो फुलून येतो आणि त्यामुळे मंद आच असली की सुंठ आतून व्यवस्थित तळला जातो. सुंठ तळते वेळी चमच्याने सुंठाच्या वरून पण तेल टाकत टाकत आपण याला तळून घ्यायचं आहे, त्यामुळे वरच्या बाजूनी पण सुंठ व्यवस्थित तळला जातो. तर हा सुंठ पूर्ण फुलेपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर सुंठ तळून झाल्यानंतर त्याला पण एकदम डार्क ब्राऊन कलर येतो. तर आता इथे सुंठ पूर्णपणे फुलून आलेला आहे, म्हणजेच सुंठ पूर्ण तळून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये हा सुंठ काढून घेऊन आपण याच तेलामध्ये हळद तळून घेणार आहोत, म्हणजे हळदीचे कोंब किंवा हळकुंड. तर आता हळकुंड पण आपण सेम सुंठासारखेच तळून घेणार आहोत. यावर पण चमच्याने तेल टाकत टाकत आपण याला तळून घेणार आहोत. एकदम आतून तळून झालं पाहिजे. हळद सुंठापेक्षा थोडी कमी फुलून येते. तर हळकुंड पण आपण एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला छान तळून घेणार आहोत. आतून पूर्ण तळल्यामुळे आपले मसाले वाटताना ते व्यवस्थित बारीक वाटले जातात. तर आता हे तळून झालेलं आहे, तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि लगेच याच तेलामध्ये आपण मोठी इलायची तळून घेणार आहोत. हे सर्व मसाले एकदम मंदाचेवर आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे मसाले आतून कच्चे राहत नाहीत किंवा करपतही नाहीत. आता आपली मोठी इलायची पण एकदम ब्राऊन कलरवर तळून झालेली आहे, तर आपण ही काढून घेऊ. त्यानंतर आपण लवंग तळून घेणार आहोत. लवंग तळते वेळी काळजी घ्यायची, जर तेल खूप तापलेलं असेल तर लवंग बाहेर उडतात. तर लवंग तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळ दूर थांबायचं आणि लवंग उडायच्या बंद झाल्या की लगेच एकदम व्यवस्थित लवंग तळून घ्यायचा. लवंग डार्क ब्राऊन कलरवर तळून झाल्यानंतर काढून घ्यायचा. आता याच तेलामध्ये आपण मिरे तळून घेणार आहोत. तर मिरे तळताना पण सेम काळजी घ्यायची आहे, तर हे पण उडण्याची शक्यता असते. आपण इथे मिरे पण एकदम खरपूस असे तळून घेणार आहोत. मिरे तळून झाले की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून याच तेलामध्ये आपण दालचिनी तळून घेणार आहोत. तर दालचिनी पण एकदम डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता दालचिनी एकदम डार्क ब्राऊन कलरवर तळून झालेली आहे, तर आपण ही पण एका भांड्यात काढून घेऊ आणि लगेच याच तेलामध्ये आपण चक्रीफूल किंवा स्टार अनस तळून घेणार आहोत. तर याला पण एकदम मंद आचेवर डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर प्रत्येक मसाला तळते वेळी त्याला कंटिन्यू हलवत हलवत आपण तळून घ्यायचं आहे, त्यामुळे मसाला एकसारखा तळला जाईल. तर याला डार्क ब्राऊन कलर आलेला आहे, तर आपण हे आता काढून घेऊ. त्यानंतर याच तेलामध्ये जावित्री टाकून घेऊ. तर हे सर्व मसाले तळून घेण्यासाठी आपल्याला खूप जास्ती तेल लागत नाही. आपण अर्धा पावच तेल टाकलेलं आहे आणि त्याच तेलात हे सर्व मसाले तळून घेत आहोत. तर हे पण आपण एकदम डार्क ब्राऊन कलरवर तळून घेणार आहोत. तर सर्व मसाले तळून घेण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत नाही, फक्त मंद आचेवर कंटिन्यू हलवत भाजावे लागतात. तर आता आपली जावित्री पण तळून झालेली आहे, तर आपण हे तेलातून काढून घेऊ. त्यानंतर याच तेलामध्ये आपण मेथ्या तळून घेणार आहोत. मेथ्या एकदम मंद आचेवर चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मेथ्यातील कडवटपणा थोडासा कमी होतो. तर आता मेथ्या एकदम ब्राऊन कलरवर तळून झालेल्या आहेत, तर आपण मेथ्या काढून घेऊ. नंतर या कढईत जवळपास एक टेबलस्पून इतकं तेल ठेवून उरलेलं तेल आपण बाजूला काढून ठेवू आणि आता कढईतल्या तेलामध्ये आपण दगडफूल टाकून घेऊ. आणि दगडफूल पातळ असतं, त्यामुळं एकदम मंद आचेवर कंटिन्यू हलवत आपण याला भाजून घेणार आहोत, कारण हे पातळ असल्यामुळं खूप लवकर भाजलं जातं. तर याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता हे भाजून तयार आहे, तर आता हे आपण बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक राहिलेलं सर्व तेल आपण कढईमध्ये टाकून घेऊन त्यामध्ये तमालपत्र तळून घेणार आहोत. तर तमालपत्र एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. आणि डार्क ब्राऊन कलरवर तमालपत्र तळून झाल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत. आणि शिल्लक राहिलेलं तेल आपण एका मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर आता या मोठ्या कढईमध्ये हे तेल ट्रान्सफर केल्यानंतर आपण यामध्ये मिरच्या टाकून
आता एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर ही कढई मोठी असल्यामुळे पूर्ण अर्धा किलो मिरच्या यामध्ये आपण एकदम भाजून घेऊ शकतो। जर तुम्हाला सर्व मिरच्या एकदाच भाजायला जमत नसतील तर तुम्ही दोन वेळेस ह्या मिरच्या भाजू शकता। तर मिरची भाजून घेतेवेळी हे लक्षात ठेवायचं की मिरची कधीही दोन हातात दोन चमचे घेऊन भाजायच्या, कारण खाली ज्या मिरच्या असतात त्या खूप लवकर करपल्या जातात, तर दोन चमच्यामुळे सतत हलवण्याने त्या करपण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळे सर्व मिरच्या एकसारख्या भाजल्या जातात। मिरच्याची देठ काढण्याअगोदर आपण ह्या मिरच्या उन्हात ठेवून घेतलेल्या नाहीत। जर तुम्हाला उन्हात ठेवून घ्यायच्या असतील तर तुम्ही ठेवून घेऊ शकता, त्यामुळे देठ लवकर निघायला मदत होते। तर आता ह्या लाल मिरच्या एकदम खमंग अशा भाजून झालेल्या आहेत, तर हे तुम्ही पाहू शकता मिरच्याला असा कलर आलेला आहे, हे पहा। तर आता ह्या मिरच्या थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत। त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले धणे घेणार आहोत आणि त्यामध्येच शहाजिरे आणि जिरे मिक्स करणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहोत। आणि हे बारीक करून झाल्यानंतर एका पिठाच्या चाळणीनी आपण हे चाळून घेणार आहोत आणि चाळणीच्या वर जो मोठा मसाला राहणार आहे तो आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि खालचा जो वाटलेला मसाला आहे तो एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहोत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला खोबऱ्याचा केस आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत। तर खोबऱ्याचा केस वाटून घेतल्यानंतर त्याला असं छान तेल सुटतं। त्यानंतर हे खोबऱ्याचं वाटून घेतलेलं वाटण आपण अगोदर जे मसाले वाटून घेतलेले आहेत त्यामध्येच टाकणार आहोत। त्यानंतर आपण ह्या वाटून घेतलेल्या मसाल्याच्या भांड्यावर एक झाकण ठेवून हे झाकून घेणार आहोत, त्यामुळे मसाल्याचे फ्लेवर उडून जात नाहीत आणि त्याचा सुगंध टिकून राहतो। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले सर्व मसाले टाकून आपण ते एकदम बारीक वाटून घेणार आहोत आणि हे मसाले एकदम बारीक वाटून झाल्यानंतर जे धणे जिरे पूड आपण वाटली होती आणि चाळून घेतली होती, चाळणीवर जी पूड राहिली होती मोठी ती यामध्येच टाकून याला अजून एक वेळेस बारीक करून घेणार आहोत, म्हणजे ती पण एकदम व्यवस्थित बारीक होईल। हे पहा, सर्व मसाले एकदम बारीक वाटून झालेले आहेत। तर आता हे मसाले पण आपण अगोदरच्या मसाल्यांमध्येच टाकून घेणार आहोत आणि या भांड्यावर लगेच झाकण पण ठेवायचं आहे। त्यानंतर भाजलेली लाल मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती वाटून घेणार आहोत। तर लाल मिरची वाटण्यासाठी आपल्याला 2 ते 3 वेळेस ती मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटावी लागेल, कारण एकाच वेळी पूर्ण मिरची मिक्सरच्या भांड्यात बसणार नाही। तर ही लाल मिरची आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत आणि याची पावडर करून झाल्यानंतर आपण याला पिठाच्या चाळणीतून चाळून घेणार आहोत आणि बारीक झालेली मिरची पावडर आपण अगोदर ठेवलेल्या मसाल्यामध्येच टाकून घेणार आहोत आणि चाळणीच्या वर जी मोठी मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स राहिलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये मीठ टाकून हे सर्व अजून एक वेळ आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। मोठ्या मिरची पावडरमध्ये आपण मीठ टाकून वाटून घेतल्यामुळे आपली मिरची पावडर एकदम बारीक होते, हे पहा। बारीक वाटलेली मिरची पावडर आपण अगोदर ठेवलेल्या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत। ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशी दिसेल। आता सर्व मसाल्यांचं हे मिश्रण आपण एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। हे मिश्रण मिक्सरमधून काढल्यामुळे आपल्या सर्व मसाल्यांचे फ्लेवर या काळ्या मसाल्यामध्ये एकसारखे उतरतात। आता मिक्सरमधून काढल्यानंतर आपला सर्व काळा मसाला एकदम रेडी आहे। आमच्याकडे याला काळो मिरचू असं म्हणतात। तर हे काळो मिरचू आपण एका काचेच्या बरणीमध्ये किंवा सिरॅमिकच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनरमध्ये झाकून ठेवायचा आहे, त्यामुळे हा मसाला 1 ते 2 वर्ष व्यवस्थित टिकतो आणि हवाबंद ठेवल्यामुळे याचे फ्लेवर पण एकदम व्यवस्थित टिकून राहतात। आता एक महत्त्वाची टिप मी सांगणार आहे, तर हा मसाला पूर्णपणे वाटून झाल्यानंतर हाताचा तिखटपणा कमी करण्यासाठी एक चमचाभर गूळ हातावर घेऊन दोन्ही तळहातामध्ये तो रगडून पाण्याने हात धुल्यानंतर तिखटपणा कमी होतो आणि त्यामुळे मिरची आणि मसाला वाटूनही आपल्या हाताची आग होत नाही। तुम्हाला जर माझ्या आईने बनवलेल्या या काळ्या मसाल्याची किंवा काळ्या मिरच्याची रेसिपी आवडली तर तुम्ही रेसिपीला नक्की लाईक करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर पण क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला
मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेद्वारे मला नक्की कळवा. लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.